आजच्या प्रेस कॉन्फरन्सला परत एकदा तुमचे सगळ्यांचे स्वागत करता. आणि काँग्रेसची जी भारत जोडो यात्रा असले गोयातल्यान काँग्रेस छोडो यात्रा सुरुवात जाता. आठवी आमदारांचे हांव भारतीय जनता पार्टीत स्वागत करता. आणि जसे त्यांच्यानी म्हटलं की ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांचे नव भारत निर्माण ही संकल्पना या अमृत काळात साकार करपा खातीर आणि गोयचो विकास पुढे व्हरपा खातीर जसे आठवी आमदार आमच्या बरोबर आल्या त्यांचे खरोखरच मना काळजातल्यान हांव परत एकदा स्वागत करता. आणि निश्चित रित्या आम्ही जसे म्हणता की फाटल्या टेन्युअरात भारतीय जनता पार्टीचे 27 आमदार आशिले आणि आम्ही संकल्प सोडलेलो 22+ 22 सोपच्या पहिली 28 आमदार भारतीय जनता पार्टीचे स्वतःचे असा. आणि गोयात भारतीय जनता पार्टीची पाळामुळं घट्ट जावपाक लागलेली असा. येता त्या 2024 निवडणुकीत आम्ही निश्चितच दोन्ही सीट तर जिंकतले, बट गोयच्यान जी काँग्रेस छोडो यात्रा सुरुवात झाल्या ती पुराय देशभर वेगवेगळे काँग्रेसचे लिडर हे सोडून देश राष्ट्र हिता खातीर म्हाका दिसता भारतीय जनता पार्टीक मेळटले, जॉईन जातले आणि मोदीजीचे हात बळकट करतले. आणि आमचे स्वप्न जे असा कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत की पुराय येता त्या 2024 400+ सीट घेऊन मोदीजी परत एकदा देशाचे पंतप्रधान जातले आणि हो अखंड भारत देश विश्वगुरु जावपाच्या मार्गात निश्चित रित्या मोदीजीची लिडरशिप ग्लोबल लिडरशिप सगळ्यांनी मान्य केली असा हे आम्ही परत एकदा गोयातल्यान दाखवून दिले असा. हांव तुमचे देव बरे करू म्हणता. अनकंडिशनल सगळे जण जॉईन झाले असा. त्याच्यानी एकूच सांगला की गोयचो विकास हो एकूच ध्यास ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांची नव भारत संकल्पना ज्या पद्धती देशभर पुराय ते काम करता गोयचो विकास खंयसरूच फाटी उरचो न्ही त्याच पद्धतीत गोयचो विकास फुडें वयचो ह्या तत्वाचेर आठवी जाण जॉईन झाले. हा परत एकदा सांगता भारतीय जनता पार्टी ही केंद्रीय नेतृत्व करपी पार्टी असा. ती रिजनल पार्टी न्ही. आम्ही सदांच राष्ट्र हिता खातीर काम करीत असा. तेहतीस रुलिंगान झाले ना ऑपोजिशन असा मरे हांवें म्हटलं की काँग्रेस छोडो आंदोलन सुरू झालं. कोणाक जर जॉईन अजूनही जाईन दिसता असं जाल्यार वड्यांनी हांगा ही व्हडली फेरीबोट आहा भारतीय जनता पार्टी. कांयच कसलोच निर्णय जावंक ना. भारतीय जनता पार्टीचो आमदार आहा. हांवें सांगले भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय पार्टी असा. आज हमारे भारतीय जनता पार्टी में 8 MLA ज्वाइन हो रहे हैं. मैं उनका स्वागत करता हूं. हमारे साथ में हमारे पार्टी के अध्यक्ष सदानंद तानवडे हैं, हमारे एक्स चीफ मिनिस्टर और कांग्रेस के वरिष्ठ नेता दिगंबर कामत वो हमें आज ज्वाइन हो गए. अपोजिशन लीडर एक्स अपोजिशन लीडर माइकल लोबो, द कांग्रेस बिगेस्ट लीडर ऑफ एलेक्स सिक्वेरा और बाकी उनके साथ में सभी कांग्रेस के नेता भारतीय जनता पार्टी में ज्वाइन हो चुके हैं. मैं भारतीय जनता पार्टी में उनका स्वागत करता हूं और वो निश्चित रीत्या ऑनरेबल प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में जो नव भारत निर्माण की उनकी संकल्पना है इसलिए सभी ज्वाइन हो चुके हैं. कांग्रेस ने भारत जोड़ो यात्रा स्टार्ट की थी. मुझे लगता है गोवा से कांग्रेस छोड़ो यात्रा स्टार्ट हो चुकी है. इसी तरह से पूरे देश भर में कन्याकुमारी से लेकर कश्मीर तक सभी लोग कांग्रेस को थोड़े थोड़े छोड़ रहे थे, अभी लमसम में छोड़ रहे हैं. इसी तरह से पूरे सभी छोड़ के भारतीय जनता पार्टी या बाकी जो राष्ट्र हित वाली पार्टी वो जुड़ेंगे. निश्चित रीते ऑनरेबल प्राइम मिनिस्टर आने 2024 के इलेक्शन में बड़ी जीत ऑनरेबल प्राइम मिनिस्टर को मिलेगी.